माधुरीताई, फक्त एक लक्षात घ्या, आता आपल्याकडे सीपीएचे आपण पुरस्कार देणार आहोत, त्यातला एक क्रायटेरिया आहे की सर्वात कमी वेळात उत्तम कोण मांडतं, त्यामुळे कमी वेळात पॉइंटेड मांडा सगळं. अध्यक्ष महोदय, हे प्रश्नाचं बघितलं तर मंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये जे उत्तरात दिले की दोन्ही तिन्ही प्रश्नाला हे खरे नाही. अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा पुण्याचे 4-5 सदस्य हा प्रश्न टाकतात तर तो प्रश्नाची माहिती घेतल्याशिवाय तर टाकत नाही, तर हे खरे नाही म्हणणं म्हणजे सदस्यांचं म्हणणं नाकारणं असं होतं अध्यक्ष महोदय, तर मंत्री महोदयांनी त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. अध्यक्ष महोदय, ससून हे असं ठिकाण आता झालेलं आहे की जे अतिशय चांगलं उपचार करणारं हॉस्पिटल होतं, आता ससूनमध्ये असा प्रकार झालेला आहे की ओपीडीमध्ये गरीब लोकांच्या लागलेल्या रांगा, त्यांना तिथे अटेंड करायला कोणी नसतं. अध्यक्ष महोदय, खासगी डॉक्टर पूर्वी ससूनला ऑपरेशन करायला यायचे. गेल्या 2 वर्षामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्यांची टोळी, जेलमधनं राहणाऱ्यांचं ठिकाण अशी ससूनची प्रतिमा झाल्यामुळे खासगी डॉक्टर पण आता ससूनमध्ये येण्याचं टाळायला लागलेल. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 2018 नंतर लिव्हर ट्रान्सप्लांटची एक पण शस्त्रक्रिया ससूनमध्ये झाली नाही. अध्यक्ष महोदय, ससून रुग्णालय हे लिव्हर ट्रान्सप्लांट करणारं पहिलं रुग्णालय, सरकारी रुग्णालय होतं, इतकं त्याचं नाव होतं. आज 2018 पासून त्याच्या शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. मंत्री महोदयांनी जानेवारीमध्ये सांगितलं होतं की आम्ही सुरू करू, आज तागड्यात त्यांनी ते का सुरू केलेले नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, जिथे ससून रुग्णालयामध्ये दाखले काढायला जायला, ओपीडीला जायला, पैसे भरायला ज्या निरनिराळ्या कारणांसाठी लोक जातात, तिथे एकही माहितीचा फलक नाही. अतिशय म्हणजे लोकांची असुविधा होईल आणि ते परत जातील असं ससून रुग्णालयाचं हा आहे, तर ती माहिती फलक आणि हे सर्व लावणार का? आणि अध्यक्ष महोदय, तिसरा प्रश्न आहे की ससून रुग्णालयामध्ये त्यांनी जरी हे काही खरे नाही म्हणले तरी औषधं देत नाहीत. स्कॅनिंग मशीन हे आठवड्यातनं 3 दिवस बंद असतं, बाहेरनं स्कॅन करू नयेला सांगतात, आणि स्ट्रेचर्स जे घेतलेले आहेत ते वापराविना पडू नयेत. याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्या. अध्यक्ष महोदय, खरे नाही जे म्हटलेलं आहे त्यामध्ये 2 नंबरच्या प्रश्नाची मी दुरुस्ती केली होती. आता कर्करोगाचं काय सांगितलं की जागा नव्हती, एमएसआरटीसी जागा सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन द्यायचं मान्य केलेलं आहे. तिसरा जो विषय होता की औषधं नाही, ते खरं नाही, कारण औषधं देण्याचे अधिकार आता आम्ही खरेदीचे डीनना दिलेले आहेत. डीपीडीसी असेल, महात्मा फुले जीवनदायी असेल, शासनाचा 30% जे पैसे येतो तो डीनला देतो, आणि आपण डीन आणि कलेक्टरलाच अधिकार दिले औषध खरेदीचे. एकही तक्रार तर मला फोनवरनं कळवा, आपण तात्काळ त्या डीनला सस्पेंड करू. आणि आता ससूनच्या ज्या आता सगळ्या अडचणी सांगितल्या, मी स्वतः एक दिवस पुण्याला जाईन, सर्व लोकप्रतिनिधी घेऊन मी स्वतः भेट देईन आणि ससून किती उत्कृष्ट आहे हे मी दाखवेन. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.